नमस्कार, मी कपिल सप्रे। पूर्वाच्या दिनविशेषांच्या मालिकेमध्ये आज एका दिवसाचं महत्त्व मी सांगणार आहे। सध्या आपण सकाळी बघतो की मनगटावर घड्याळाच्या ऐवजी लोक फिटनेस बँड लावून व्यायाम करायला बाहेर पडतात। तंत्रज्ञान आपल्या मनगटापर्यंत येऊन पोचलेलं आहे, पण आजचा विषय हे घड्याळ नसून तंत्रज्ञान असाच आहे। स्वातंत्र्यानंतर आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आपण आत्मनिर्भर असणं आणि आपल्याकडं अणुऊर्जा असणं हे फार आवश्यक होतं। होमीबाबांचं ते स्वप्न होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली होती। त्यानिमित्तानं TIFR BARCची स्थापना होणं हे फार गरजेचं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणजे 1974 साली पोखरणची चाचणी। त्याच्यानंतर भारतावर बंदी आली आणि हे काम फार लांबलं म्हणजे जवळजवळ 25 वर्ष त्याच्यासाठी वाट पाहावी लागली। 11 मे 1998 संपूर्ण जग आपल्या टाइम झोनमध्ये आरामात आपली दिनचर्या सांभाळत होतं, पण त्याच वेळेला भारतात मात्र काही शास्त्रज्ञ अस्वस्थ होते कारण तो मुहूर्त जो होता तो महत्त्वाचा होता। त्या दिवशी काम झालं तर परत तशी संधी मिळेल, काम झालं नाही तर परत संधी मिळेलच याची शक्यता माहिती नव्हती। अमेरिकेच्या गुप्तहेर उपग्रहांचा ससेमिरा चुकवून हे काम करायचं होतं आणि ते झालं। 11 मेला 5 अणुचाचण्या आपण घेतल्या। 1974 साली मन वाळत मुरादपणे बुद्ध हसला होता आणि 11 मे 1998 शक्ती परीक्षण झालं होतं। ते नुसतंच शक्ती परीक्षण नव्हतं तर त्यानिमित्तानं सर्वात प्रथम त्यावेळेला आपण स्वतःच्या हिमतीवर संगणकाच्या मदतीने त्याचं सिम्युलेशन करून त्याचं अनुमान काढून त्याचे परिणाम जे आहेत ते मांडले होते आणि त्यावर हुकूम आपल्याला सगळ्या चाचणीचे परिणाम मिळाले होते। पण केवळ अणुचाचणी म्हणजे तंत्रज्ञान असं नाही। अर्वाचीन भारतात आधुनिक उद्योगांचा पाया किर्लोस्कर, टाटा, गोदरेज यांनी घातला होता। किर्लोस्करांनी नांगर तयार केला, गोदरेजनी कुलूप तयार केलं। स्वातंत्र्य युद्धाबरोबरच स्वातंत्र्य प्राप्तीबरोबरच ह्या सुद्धा गोष्टी समांतरपणे चालत होत्या। स्वातंत्र्यानंतर काही श्रीमंतांकडे फ्रीज असणं, दूरदर्शन संच असणं ही सुद्धा गोष्ट आली। टाटानं लोकोमोटिव्ह इंजिन्स बनवायला चालू केली होती। इथून पुढं TCSनं स्वतःची कन्सल्टन्सी चालू केली, त्याच्यातूनच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ही सुद्धा चालू केली। इन्फोसिसनं 1981 साली कंपनी स्थापन केली। जगाच्या थोडं मागं का होईना, पण आपण तंत्रज्ञानाची कास धरायला सुरुवात केली होती। मला इथं फार सांगावंसं वाटतं की नुसतं सरकार काय करतं ह्याच्याशी महत्त्व नसून शास्त्रज्ञ आणि त्यांनी घडवलेल्या पिढ्या यांची स्वप्न फार मोठी असतात आणि त्यासाठी पुढं धाव घेणं महत्त्वाचं असतं, पुढचं पाहणं महत्त्वाचं असतं। त्यासाठी एक सुंदर उदाहरण मी देईन, जयंत नारळीकरांचं। मला आठवतंय लहानपणी मी त्यांचं वामन परत नाला एक पुस्तक वाचलं होतं। त्या पुस्तकात त्यांनी लिहिलं होतं की गौरी बिदनूर इथल्या उत्खननात सापडलेल्या काही साहित्यांच्या आधारे शास्त्रज्ञ 1 मीटर उंचीचा रोबो तयार करतात। त्या रोबोला सगळी माहिती पुरवतात आणि तो रोबो स्वतःचं काम करायला लागतो। बरोबर ओळखलं, पुस्तकाचं नाव आहे वामन परत नाला। ते असा रोबो बनवतात की जो स्वतःच्या हिमतीवर निर्णय घेणं, स्वतःच्या प्रतिकृती तयार करणं, इतरांशी संवाद साधणं, मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन त्याच्यावर निर्णय घेणं करायला लागतो। त्यावेळेला वाटलेली काल्पनिक कथा आज आपण बघतोय सत्यात आली आहे। कोरोनाच्या ह्या काळात बरेच रोबो काही हॉस्पिटलमध्ये आपापलं काम करतात, त्यालाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात। ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच जग इथून पुढे असणार आहे। नेपोलियनने जेव्हा रशियावर स्वारी केली तेव्हा रशियाच्या 40 वर्षाच्या हवामानाच्या इतिहासाचा त्याने अभ्यास केला होता। एवढं जिकिरीचं काम होतं, पुस्तकं वाचणं, माणसांना पाठवणं, तिथलं हवामान बघणं, त्याचे नमुने गोळा करणं, पण आज ते तेवढं अवघड राहिलेलं नाही आहे। डेटा फीड केला कॉम्प्युटरला की कॉम्प्युटर रिझल्ट देतो। ही पुढची पायरी आहे मशीन लर्निंग। मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचं विश्लेषण करून त्याचा निर्णय घेणे हे सुद्धा आता इथून पुढं सगळे यंत्र करायला लागतील। स्टीफन हॉकिंग्स
हे त्यांच्या आजारपणामुळे आजारी पडल्यानंतर त्यांना बोलणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांच्यासाठी एक वेगळी माहिती प्रणाली निर्माण केली गेली, स्विफ्ट की. ह्यामुळं ते बोलत असलेले शब्द आणि त्यांच्या गळ्याच्या हालचाली ह्याच्यावरून ते शब्द पुढच्या स्क्रीनवर येणं हे एक तंत्रज्ञान. आणि नुसती वाक्य नाही तर ते स्वतः शिकवत असताना त्यांनी मांडलेली समीकरणं ही सुद्धा त्या स्क्रीनवर उमटणं हे फार महत्त्वाचं होतं आणि ते पार पाडलं गेलं. स्टीफन हॉकिंग्स ऐकत होते आणि त्याच्याबरोबर ते आपले विचारसुद्धा मांडत होते आणि विद्यार्थ्यांना शिकवत होते. पण हे एवढंच आहे का? तर नाही. जसं मी मगाशी उल्लेख केला की हातावरचं फिटनेस बँड ही त्याची पुढची पायरी, इंटरनेट ऑफ थिंग्स. आपण बघतोय की एक काळ असा होता की आम्हाला आपलं सामान उचलायचं, त्याच्यासाठी आपण पैसे द्यायचो. त्याच्यानंतर कंपन्यांनी ट्रॉली असलेल्या बॅगा बाजारात आणल्या आणि हमालांचं काम कमी झालं, पण ते सामान वागवण्यावर आलं. पण इथून पुढं कदाचित ह्याच बॅगा मालकाच्या खिशातल्या मोबाईलचा माग काढत मालकाच्या मागामागं जातील, मालकाला हात लावायची सुद्धा गरज राहणार नाही. ही असेल विज्ञानाची, तंत्रज्ञानाची कमाल. तसाच पुढचा भाग आहे 3D प्रिंटिंग. अवयव तयार करणं, घरं तयार करणं हे फार सोपं काम असेल, कदाचित गवंड्यांची गरज लागणारही नाही. आणि असं 3D प्रिंटिंगमध्ये बरगडा बनवण्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आणि गुगल कार तर सगळ्यांना माहितीच आहे, आत्ताच त्या सोशल डिस्टन्सिंग करू लागल्यात, सगळ्यांबरोबर अंतर ठेवणं हे गुगल कारमध्ये आहे. त्यामुळं सुरक्षितेच्या दृष्टीने बघायला गेलो तर त्या आघाडीवर सुद्धा तंत्रज्ञान तेवढंच विकसित झालेलं आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटरही दिसणार नाही. भारतात तशी हॉटेल्स सुरू झालेली आहेत. आपण फक्त मेन्यू द्यायचा, बाजूच्या ट्रॅकवर फिरणारी गाडी आपल्या टेबलला आणून आपला मेन्यू देऊ सर्व करते. या आणि अशाच तंत्रज्ञानाचा आधार घेत भारत सुद्धा जगाबरोबर धावायचा प्रयत्न करतो.